नमस्कार मित्रांनो काल आपल्याला एका सबस्क्रायबरनं प्रश्न विचारला होता की सोयाबीनवर तुम्ही चार पाच फवारण्या घेता ते खर्च तुम्हाला सोयाबीनमध्ये परवडते का तर आपला सोयाबीनमध्ये फवारण्याचा खर्च किती झाला तर तर आत्तापर्यंत तर आजचा संपूर्ण खर्च मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो पहिली फवारणी आपण शाकेतची घेतलेली आहे आठशे एम एलचे आपण पाच पाकिट म्हणजे पाच आणले होते तर साधारण खर्च त्याचा पाच हजार रुपये लागलेला आहे तणनाशकामध्ये आणि पहिली फवारणी आपण कीटकनाशकाची घेतली त्याच्यामध्ये तर पहिल्याच्या फवारणीमध्ये आपण एक लिटर प्रोपेक्ट सुपर एक किलो रो एक किलो, किलो, किलो रोको आणि तीन पाव आपण मायक्रोन्यूटन तर एक किलो रोकोची किंमत एक हजार रुपये प्रोपेक्ट सुपरची एक लिटरची किंमत साडेसहाशे रुपये आणि मायक्रोन्यूटनची तीन पावाची किंमत जी आहे ती साडेसातशे रुपये असा पहिली फवारणीचा आपल्याला खर्च जे आहे कीटनाश कीटकनाशकामध्ये दोन हजार तीनशे ते दोन हजार चारशे रुपयापर्यंत खर्च आलेला आहे दुसरी फवारणी आपण अलिकाची घेतलेली आहे आणि सोबत बी एस एफचं पॉलिराम हे बुरशीनाशक असं घेतलेलं आहे तर अलिका आपल्याला अर्धा लिटर लागलेलं ला आहे त्याची किंमत बाराशे रुपये आणि पॉलिरामची किंमत तीन पाव तर आपल्याला त्याचे खर्च जे आहे बाराशे रुपये लागले आहे आठशे आठशे ग्रामची किंमत आठशे रुपये आहे आणि चारशे ग्रामची किंमत चारशे आहे तर असं पॉलिराम त्याचा खर्च जे आहे आपल्याला साधारण चोवीसशे रुपये तो खर्च लागलेला आहे त्यानंतर आपण तिसरी फवारणी जी आहे इम एम बेन्झॉईट आणि टाबोली असं आपण थोड्याशा प्लॉटमध्ये घेतलेला आहे एक एक सव्वा एकरमध्ये आणि बाकीच्या प्लॉटमध्ये आपण टाटा भार घेतलेला आहे तर टाबोली आपल्याला तीस एम एल लागलेला आहे आणि टाटा भार आपल्याला एक लिटर लागलेला आहे सोबत आपल्याला इमॅम एक्टीम बेन्झॉईट हे अर्धा किलो लागलेलं आहे तर साधारण खर्च त्याचा आहे चोवीसशे ते पंचवीस रुपये लागले चोवीसशे ते पंचवीसशे रुपये तो खर्च लागलेला आहे आणि शेवटची फवारणी आपली बी एस एफचे प्रॅग त्याच्यामध्ये ते आपल्याला तेवीसशे रुपये लागलेले आहेत तीनशे ती साठ एम एल त्यानंतर बॅराझाईट आपल्याला दीड ला लिटर लागलेला आहे त्याचा खर्च साधारण सतराशे रुपये लिटर आहे ते साधारण सव्वीसशे सत्तावीसशे रुपये आणि झिरो बावन चौतीस हे आपण घेतलेलं आहे तर साधारण खर्च त्याचा पाच हजार ते पाच हजार पाचशे रुपये असा खर्च लागलेला आहे तर एकूण जे खर्च झाला साधारण सोळा हजार ते सतरा हजार रुपये खर्च झालेला आहे हे संपूर्ण खर्च जे आहे आपला पाच एकरचं आहे म्हणजे साधारण आपण हिशोब जर पकडला तर एकरी खर्च आपल्याला दरुप, एक एक चार हजार रुप चार हजार रुपयेसुद्धा येत नाही तर आपण एकरी एक क्विंटल सोयाबीन आपण फवारणीमध्ये देतो या हिशोबाने आपण दरवर्षी फवारणी घेत असतो तर आपण जे फवारणी घेतो त्याचा रिझल्टसुद्धा मिळणं आवश्यक आहे रिझल्ट मिळाला तरच आपल्याला त्या फवारणीचं जे केलेला जे खर्च आहे त्याच्याबद्दल आपल्याला समाधान मिळते नाहीतर विनाकारण खर्च त्याच्यामध्ये काय मजा नाही तर सम बघून घ्या प्लॉट कसा आहे आणि खर्च केला हे आपल्याला खर्च केला म्हणून वाटू नये कारण की प्लॉटच असा दिसला पाहिजे का हे खर्च काहीच नाही आपण आणखी जर थोडंसं फार आणखी याला खर्च करा पाहिजे होता तर फक्त आता सोळा हजार रुपये खर्च झालेला आहे सोळा ते सतरा हजार रुपये वीस हजार पंचवीस हजार रुपये जरी खर्च झाला असता याला तरी काय या वाटलं नसतं कारण की प्लॉट जबरदस्त आहे आणि शेंगा अवस्था पहा कशी यायची आणि एक सांगतो सोयाबीनमध्ये जेव्हा वादी वादीमधून शेंगामध्ये रूपांतर होते तेव्हा सर्वात प्लॉट एकदम म्हणजे खराब दिसते जेव्हा एकदम भरगतच्या फुलामध्ये सोयाबीन असते तेव्हा एकदा चांगलं दिसते आणि ऐंशी दिवसामध्ये सर्व शेंगा एकदा पकडतात तेव्हा आता सोयाबीन खूप चांगलं दिसते तर बारीक वादी आहे पाहिजे पाहू शकता म्हणायला बारीक शेंगा काही हे वादी आहेत बारीक हे काय वाद्या आहेत काही शेंगा आहेत एका ठिकाणी हे वाद्या काही शेंगा अशा प्रकारचा प्लॉट आहे वादी शेंग वादी शेंगा आहे याला तर अशा कंडि कंडिशनचा आपला प्लॉट आहे हे तीन एकरचा आणि दोन एकर आपण प्लेनवर असं टोकन केलेलं आहे समाधान महत्त्वाचं आहे मित्रांनो खर्च तर होत राहील आपण फवार केलेल्या फवारणीमध्ये आपल्याला समाधानसुद्धा झालं पाहिजे प्लॉट जेव्हा चांगला बसते तेव्हा खर्च केलेला तेवढं काय वाटत नाही आणि तुमचा प्लॉट जर व्यवस्थित नसेल तर खर्च मात्र आपल्याला वेस्ट केल्यासारखं वाटते अशा प्रकारचा प्लॉट आपला आहे